आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनल. डीके मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलंय. डीके मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 197 जयंतीनिमित्त संस्थेचे संस्थापक दशरथ कसबे यांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केलं. यावेळी मंडळाचे अध्यक्ष सतीश वाघमारे, अरुण तल्ले, विकास निकाळजे, सोनबा वाघमारे, अमोल डोंबरे, कुणाल मोरे, लखन कांबळे, अजय कांबळे, पिंटू शितोळे, निरंजन बारशिंगे, पराग शिंदे, भया उडानशिव, बापू कसबे, पप्पू दुपारगुडे, विशाल साळवे आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. जयंतीनिमित्त उत्साह यशस्वी करण्यासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष गौतम कसबे, धीरज माने, बापूसाहेब सदापुळे, कुमार साखरे, संगा बनसोडे, राजाभाऊ गवळी, संदीप नाईक, शशिकांत शिरसाट, आकाश दुपारगुडे, तुषार शिंदे, विशाल कांबळे, महेश कांबळे, विशाल सोनवणे, भोला माने, अजय जाधव, अमर निकाळजे आदींनी परिश्रम घेतला. सोलापूर शहर चार पुतळा या ठिकाणी राजमाता अहिल्यादेवीचं दर्शन घेतलेलं आहे. राजमाता अहिल्यादेवीकडे सांगायचं म्हणलं तर राजमाता अहिल्यादेवी होळकर हे अतिशय राज्यातील दुरा सांभाळून प्रत्येक स्त्री असेल पुरुष असेल लोकांना न्याय द्यायचं काम राजमाता अहिल्यादेवी होळकरने केलेलं आहे. तेव्हा मी त्यांच्या जयंतीनिमित्त नम्रपणे अभिवादन करतो. जय भीम, जय अहिल्यादेवी होळकर. माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं सोलापूर न्यूज चॅनेल.